नमस्कार नमस्कार। आज आपण तांदळी या परिसरामध्ये आलेलो आहोत। तर या ठिकाणी केरण मार्गदर्शक चंद्रकांत लगड साहेब मेजर साहेबांनी यांना केरण टेक्नॉलॉजी दिलेली आहे। तर तुम्हाला ही ह्या केळीच्या प्लॉटला केरण टेक्नॉलॉजी वापरून तुम्हाला काय फरक वाटलाय ते इतर शेतकऱ्यांसाठी आपला मनोगत व्यक्त करायचं आहे। तर आपलं पूर्ण नाव सांगा। सचिन दत्तात्रय गादाजी, राहणार तांदळी। बर, आता सगळ्यात सुरुवातीला आता हा प्लॉट किती महिने झालेला? हा प्लॉट खोडवा धरल्यापासून 6 महिने आणि 7 दिवसाचा, म्हणजे जून मध्ये हे केलेलं आहे। 6 महिने आणि 7 दिवस झाले। जर बघितलं तर बुंद्याची साईज अशी आहे, आता ही बुंदा पाहतोय। नंतर पहिला बदल मातीतला होता, तर माती तुम्हाला काय बदल वाटला? पहिला माती पहिली कडक होती, अशी कणखर माती होती, आता भुसभुशीत। सुरुवातीला मुळ्यांची संख्या कशी होती? मुळ्या पांढऱ्या मुळ्या तुरळक दिसायच्या, आता तुम्हाला भरपूर प्रमाणात पांढऱ्या। आता जर पाहिलं तर 6 महिने आणि 7 दिवसात तुम्हाला जी ही दिसते एन जी चालू आहे, आता किती टक्के एन झालेली? 40% आसपास एन झालेली। तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं मागच्या वर्षीपेक्षा, म्हणजे फण्यामधल्या गॅप वगैरे कि वादीमधलं अंतर जे बोलतो तुम्ही? वादीमधले अंतर अतिशय चांगले गेल्या वर्षीच्या तुलनेत। इकडे घ्या सर। आणि गडांची शायनिंग ग्लेजिंग पण चांगली वाटते गेल्या वर्षी। आता सर तुम्ही मोजले किती गडे आहेत? 13 फाने आहेत। 13 म्हणजे ही जी फाने आहेत, आता जो 13 फाने आहेत, 12-13 आहेत, पाहतोय आपण सगळीकडे। तर ही परिस्थिती पाहता तुम्ही समाधानी आहात? नक्की समाधानी। इतर सांगला तुम्ही काय संदेश देऊ शकता बरं? इतर लोकांनी देखील केरणचे प्रोडक्ट वापरावे अशी तुम्ही संपूर्ण तुमचं कुटुंब समाधानी आहे का? नक्की समाधानी आहात। तुम्हाला काय, तुम्ही तर रोज आता ह्याच्यामध्ये काम करताय? नाही, काय अडचण नाही, सर्वांनी वापरलं तरी काहीच अडचण नाही, काही अडचण नाही। केरण कंपनीला दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। मेजर साहेब।